बुलढाणा जिल्ह्याने जगाचे नेतृत्व करणारे नरवीर दिले आहेत. शिवबाला घडविणाऱ्या मा जिजाऊंचे मातृतीर्थ सिरखेड राजा लोणार सरोवराने जिल्ह्याला जगाच्या नकाशावर ठेवले आहे. समतेचा आदर्श ठेवून प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणारा हा बुलढाणा जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्याचा इतिहास आपण विसरत चाललो असून जो समाज समूह आपला इतिहास विसरतात त्याचे संधसाधू लोक भांडवल करून त्यांना गुलाम करतात असा सूचक इशारा देत युवकांनी संस्कृती व इतिहासाचे जतन करावे असे आवाहन शिवव्याख्याते रामचंद्र पाटील यांनी केले. येथील गांधी भवनात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने शिवचरित्र व आजचा युवक या विषयावर 17 फेब्रुवारीला व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट जयश्रीताई शेळक्या उपस्थित होत्या. एसपी डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती. तर आमदार संजय गायकवाड, शिक्षणाधिकारी श्रीराम पांझडे, ऍडव्होकेट जयसिंग राजे देशमुख, निमंत्रक सुनील जात सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. ही पृथ्वी पाहता पाहता ग्रीन अँड क्लीन होईल, त्याच्यासाठी विशेष मिशनची आवश्यकता नाही. म्हणून जयंती कशासाठी साजरी करायची असते तर स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी साजरी करायची असते. बुलढाणा जिल्ह्याला तर फार मोठा इतिहास आहे. प्रचंड प्रगल्भ असा सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक असा वारसा घेऊन जगाचं नेतृत्व करणारे नरवीर बुलढाणा जिल्ह्याने दिलेले आहे. विदर्भाचा प्रवेशद्वार असलेला बुलढाणा जिल्हा आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा आणि लोणार सारख्या या स्थळांनी जगाच्या नकाशावरती अढळ स्थान प्राप्त करणारा जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हा आहे. बुलढाणाचं प्राचीन नाव भिल्लठाणा असं आहे, जिथून समतेचा आदर्श आणि छोट्यातल्या छोट्या घटकाला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन बरोबरीने चालावं असा आदर्श निर्माण करणारा तुमचा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आहे. पण आपण आपला इतिहास विसरतो. जो माणूस, जो समुदाय, जे गाव, जे राष्ट्र आपला इतिहास विसरतं